मास्टर्स आज आपण बघणार आहोत माझा ध्यान अभ्यास. हा ध्यान अभ्यास माझा म्हणजे माझा स्वतःचा, आपला स्वतःचा, ना की फक्त सुभद्राचा, माझा, आपल्या प्रत्येकाचा, प्रत्येक ध्यानी माणसाचा. हा ध्यान अभ्यास कसा करायचा, का करायचा? आपण सगळे ध्यान करतो, पण बऱ्याचदा काही प्रश्न असे असतात की म्हणतात अरे माझं ध्यान लागत नाही किंवा मला वेळ मिळत नाही, कशासाठी करायचं, अशा हजारो प्रश्न असतात आपल्या मनामध्ये. तर आज आपण ह्या ध्यान अभ्यासाविषयी जाणून घेणार आहोत. तर याला आपण एक आता जे अनापानसती आपण ध्यान करतो, गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलं, त्यानंतर पत्रीसर आपले गुरु यांनी सुद्धा आपल्याला हे ध्यान करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, आणि आपण हजारो लाखो करोडोच्या संख्येने आज अनापानसती ध्यान PSSM मार्फत सर्वजण करत आहोत. तर असं हे ध्यान, त्याला आपण एक प्रकारे माइंडफुलनेस म्हणू शकतो, साक्षीभावाने केलेलं ध्यान म्हणू शकतो, अवेअरनेसने केलेलं ध्यान म्हणू शकतो. तर असंच हे ध्यान का, कशासाठी करायचं, ते आज आपण ह्या चर्चेमध्ये एकमेकांबरोबर शेअर करणार आहोत. स्वतःला आलेला अनुभव तुम्ही इथे सांगणार आहात, किंवा स्वतःमध्ये काही बदल घडून आलेला आपण इथे चर्चा करणार आहोत. आणि माझं मन किती शांत झालं ह्याचा अभ्यास आपण कधीच केलेला नाही. मी फक्त ध्यान करतो पण मला काही दिसतच नाही, मला काही समजतच नाही, पण ह्याच्यामध्ये बदल घडत असतो. जरी तो आपल्याला वरती दिसत नसला तरी तो आतमधून बदल घडत असतो. तो आज आपल्याला दिसणार आहे. तर तो कसा दिसणार आहे? तर ह्या आपण जेव्हा माइंडफुलने किंवा आपण म्हणूया की एक अवेअरनेसपणाने, साक्षी भावाने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघणार ना, तेव्हा आपल्याला त्याच्यातली खासियत कळते. समजा एखादा माणूस आपण म्हणतो की अमुक अमुक माणूस वाईट आहे, त्यातला दुर्गुण आपल्याला पहिला दिसला म्हणजे आपण काहीतरी बघितलं, अगदी लक्षपूर्वक बघितलंय त्या माणसामधलं. तसंच आपल्याला त्या साक्षीभावाने आपल्याला त्या माणसामधला सद्गुण बघायचा आहे. तर आपल्याला आज बघायचं आहे की ध्यान अभ्यासाने कसा करायचा आणि कसा बदल घडून येतो आपल्यामध्ये. तर ही जी एक महत्वाची अशी ही आपल्या मनाला कुठेतरी शांतता देणारी, कुठेतरी थांबण्याची क्रिया आपल्या मनाला शिकवणार आहे, अशी ही अनापानसती ध्यानाची ही प्रक्रिया आहे. ओके, थोडी कधी कधी स्लो होते, ज्याच्या त्याच्या आपण म्हणूया की ज्याच्या त्याच्या कर्म पद्धतीनुसार म्हणा, किंवा ज्याच्या त्याच ध्यान करण्याच्या पद्धतीनुसार म्हणूया, हे घेणे आपण म्हणतो नेहमी अजून वेळ आली नाही त्यानुसार म्हणूया, अशानुसार आपण म्हणूया की त्या त्यानुसार त्याचा अनुभव किंवा त्याला येणाऱ्या आनंदाची अनुभूती ही वेगवेगळी असते. तर अशा प्रकारे आपल्याला हे समजत जातं. आणि जेव्हा आपण ती क्रिया सतत सतत करू तेव्हा आपल्याला तिच्यातनं जे काही मिळेल तो लाभ चिरकाळ टिकणारा असतो. एक दिवस केलं आणि सोडून दिलं असं नाही, त्याच्यात मध्ये सातत्य हवं. तर आज आपण हे काय नक्की काय करायचं असतं, इथे काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त साक्षीभावाने राहायचं आहे, अवेअरनेसने राहायचं आहे, जागृत राहायचं आहे. आणि ही अशी महत्वपूर्ण अशी ही क्रिया आहे आणि आज आपण ती क्रिया बघणार आहोत. मास्टर्स आपण ना 24 hours म्हटलं तरी चालेल काय करतो? तुम्ही सुद्धा उत्तर दिलं तर चालेल, उत्तर सगळ्यांना माहिती आहे. काय करतो? विचार करतो, इतरांना जज करतो. इथे मी आणि तुम्ही दोघेही बरोबर आहोत, एकाच नावेमध्ये बसलेल्या, सॉरी मास्टर्स, तर आपण सगळेजण एकाच नावेमध्ये आहोत असं मला वाटतं. कारण काही वर्षांपूर्वी मी सुद्धा हाच विचार करायची,
कोणती गोष्ट करायला गेली तर मग माझ्या मनात असंख्य विचार यायचे. काही झालं तरी असंख्य विचार असायचे. कोणी काय बोललं तर ते जज करायची, त्याला घ्यायची, ते मनावर घ्यायची. आणि असं हे आपण आपल्यामध्ये साठवलेले विचार घटना 24 आवर्स असे चालू असतात, बरोबर ना? अगदी 365 डेज म्हटलं तर ध्यानामध्ये आलो आपण, ध्यान करत आहोत तेव्हा कुठेतरी आपल्यामध्ये थोडाफार बदल घडत चाललेला आहे. कुठेतरी ह्या विचारांना आपण थांबवण्याचं एक यश थांबवण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत, बरोबर ना? तर हा सगळ्यांच्या बाबतीत अनुभव आलेला आहे. तर असं हे जे ही गोष्ट आहे, पण कधी कधीतरी असं होतं का की माझे पूर्ण विचार नष्ट झालेले आहेत आणि मला पूर्णतः ती शून्य अवस्था प्राप्त झालेली आहे? होतं मास्टर्स, हे खरंच घडून येतं. आणि हे घडून येतं ते फक्त ध्यानामुळे घडून येतं. पण ह्याच्याही व्यतिरिक्त कधी येते? समजा आता आपण ध्यान करतच नाहीये तर कधी येते? आपण जेव्हा गाढ निद्रेमध्ये असतो तेव्हा ही अवस्था आपल्याला प्राप्त होते, विचार शून्य अगदी. त्यावेळेस आपण मन नसतो, बुद्धी नसतो, शरीर नसतं, काही नसतं. त्यावेळेस आपल्याला ही विचार शून्य स्थिती प्राप्त झालेली असते. मग ती फक्त झोप, आणि मग आपण त्या झोपेतून उठल्यानंतर आपण किती एनर्जेटिक असतो ना, अगदी आपल्याला उत्साह आलेला असतो की आपण खूप आनंदी फील करत असतो स्वतःला. कधी कधी आपण असं म्हणतो की अरे बापरे मी झोपेतून उठलो पण असं झालंय की खूप असं माझं हेक्टिक कालचा दिवस होता आणि त्या पूर्णपणे ते सगळं आता संपवून मी पूर्णतः उत्साहाने कामाला लागलेला आहोत. तर अशी जी फक्त आपण झोपेतून उठल्यानंतरच ही स्थिती आपण आपल्याला फील करतो, पण या व्यतिरिक्त जी ही स्थिती आपण कधी फील करतो ती आहे ध्यानामधून आपण ही स्थिती फील करू शकतो. अशी ही जी स्थिती आहे, जो उत्साह आहे, आनंद आहे, जी एनर्जी आहे, ती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान आहे. आणि हे ध्यान आपल्याला काय करतं? फुल्ली एनर्जेटिक करतं, पॉवरफुल करतं. तर आपल्या आतमध्ये जे चाललेले विचार आहेत, जे 24/7 असे चाललेले विचार आहेत, हा ते कधी कधी आपल्या शरीराच्या प्रती असतात. आपण आहे ना कधी कधी आपल्याला स्वतःच्या शरीराच्या प्रती विचार करत असतो, माझं असं झालं, माझं तसं झालं, नाही की? कधी कधी हे आपल्या आत्मिकांबद्दल असतात, इतर गोष्टींबद्दल असतात, आपल्या कामाविषयी असतात, असे हे जे विचार असतात. कधी कधी ऑफिसच असतं. खरंच का तुम्हाला असं वाटतं की हे विचार करणं गरजेचं आहे का? कितपत योग्य आपण हे सगळे विचार आपल्या, बऱ्याचदा काही लोकांना सवय असते की आपण ऑफिसला गेल्यानंतर ऑफिस मधलं घरी सांगायचं नाही. खूप उत्तम गुण आहे हा, तिथल्या तिथे सोडून देणं. पण आपण काय करतो की ते आपण घरी सांगतो अगदी आनंदाने, इथेपासून सगळी स्टोरी आपण घरी येऊन सांगतो, अगदी माहोल रंगवत. का कशासाठी, काय सांगायची गरज आहे? तसं न करता जिथे जी गोष्ट घडली तिथे ती आपण सोडून देऊया. हिअर आणि नाउ, आत्ता आत्ता आपल्याला काय करायचं? या क्षणी आत्ता ह्या सगळ्या गोष्टींना मला थांबवायचं आहे. कुठेतरी मला स्वतःसाठी एक थांबणं गरजेचं आहे. हे इतरांसाठी नाहीये, परमेश्वराने हा जो सुंदर देह दिलेला आहे मला, एवढी अशी वैभव संपन्न अशी मला ही माझी स्वतःची प्रतिमा दिलेली आहे, ती आपण स्वतःहून मलिन करत आहोत. आणि खापर मात्र फोडतो आपण इतरांवरती. तर मास्टर्स, मला माझ्यासाठी जगायचं आहे, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वतःसाठी करायचं आहे. त्यासाठी मला विचार शून्य व्हायचं आहे, आणि विचार शून्य होण्यासाठी आज आत्ता या क्षणी
माझ्या मनामध्ये चाललेला विचार मला स्टॉप करायचा आहे. आपण जे म्हणतो ते सगळं काही घडत असतं. मला सांगा, एखादी आनंदी गोष्ट असेल तर ती आपण 10 वेळा जास्त म्हणत नाही. हास्य सुद्धा असेल की आपण हसताना सुद्धा किती प्रकारे हसतो बघा. काही जोक झाला आपण गालातल्या गालात हसतो. काढे आपण मोठ्याने हसत हसलं पाहिजे. आपल्या आनंदी सेल क्रिएट होतील आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये. का कंजूसी करतो आपण? तर मला असं म्हणायचंय की आनंदाचा क्षण फार वेळा नाही आठवत, पण मला कुणीतरी बोललंय, मला कोणीतरी अपमान, माझा कोणीतरी अपमान केलाय, ही गोष्ट आनंदाच्या क्षणापेक्षा दुःखाचा क्षण मला जास्त आठवतो. आणि तो आठवता आठवता मी मग त्या व्यक्तीला जज करायला लागतो. मग माझ्याच हृदयातून माझ्या मनातून त्या माणसाला दुसरा द्यायला लागतो त्याच्याबद्दल. म्हणजे काय होतं, एक एक आपण अनेक पुढच्या गोष्टी सुरू करतो. आपल्याला विषयामध्ये अडकायचं नाहीये. आणि काय होतं, हे सतत तुम्ही जो विचार करताय तोच तोच. मला बोलला, मला असं बोललं, मग ती घटना अगदी अगदी सगळं आपण आठवतो आणि आपण आपलं एक प्रकारे कर्म तयार करतो. आणि मग त्याच्यामध्ये अडकल्यानंतर काही आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण होतात त्या विचारांनी. डोकं दुखायला लागतं, मन कशामध्ये लागत नाही. समजा एखादी स्त्री असेल, तिला कोणी बोललं, सकाळी बोललं असेल तर ती संध्याकाळी नवरा घरी असतोपर्यंत ती तोच विचारत असते. म्हणून मी दुपारी सगळ्यांना सांगत असते की नका विचार करू द्या सोडून, कारण पूर्ण दिवस आपल्याला आनंदात आणि माझ्यासाठी घालवायचंय. मग मी का तसं करू? नाही, मला नाही करायचं तसं. तर आता आपल्याला समजलंय ना, तर आपण आज आत्ता या क्षणी ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊया की नाही, मला अडकायचं नाही. तर जे आता पुढे आपण बघूया की जे काय मी करत आहे त्यावर मी फोकस ठेवून करणार आहे. आता मी काय करते, मी तुमच्याशी बोलतेय. हा ठीक आहे, आपण संसारिक आहोत, प्रत्येक कोणी असू दे. ही गोष्ट कसं की बऱ्याचदा काय पूर्वी काय व्हायचं की आता असं झालंय की कोणी काय बोललं ना तर मी लक्षात ठेवते. चांगली गोष्ट लक्षात ठेवते हा मास्टर, वाईट नाही. तर तो माणूस जे काय सांगतोय त्याच्याकडे अगदी मी कानात जरी कॉड असेल ना तर ऐकत असत. का? तर त्याची अशी एक गोष्ट अशी मला माझ्या मनाला हृदयाला भावेल की जेणेकरून मला पुढे सेशन घेताना, मला कोणाला तरी सांगताना किंवा माझ्यामध्ये बदल करताना ती गोष्ट मी अवेअरनेसपणाने साक्षीभावाने करेल. मग तो कुणी असू दे, अशिक्षित असू देत, मोठा असू दे, लहान असू दे, पण त्याच्यातून निघालेला. कारण काय होतं की आपल्याकडे हा काय कळतंय तुला, माहिती फार छान असं नाही, पण तो व्यक्ती सुद्धा काहीतरी आपल्याला एक असं छान पैकी बोलून जातो आणि सांगून जातो ना, तो अगदी मर्म असं म्हणजे आपल्या मनाला भावणारा असा शब्द असतो आणि त्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी घडतात. कवीला सुद्धा एखादा शब्द सांगा, पूर्ण कविता लिहून देतो तो. तसंच आपलं आयुष्य आहे, खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर रीते आपल्याला जगायचं आहे. तर आता या क्षणी मी तुमच्या समोर बोलत आहे आणि तुम्ही माझं ऐकत आहात, तर ह्यावरच आपल्याला फोकस ठेवायचा आहे. यालाच म्हणतात साक्षीभाव, अवेअरनेसपणे समोरच्याचं ऐकणं. आणि मी तुमच्या समोर आजचा जो विषय आहे तो अवेअरनेसपणे अगदी साक्षीभावाने मला काय म्हणायचं आहे ते थोडक्यात मांडणं, हाच आपला अवेअरनेसपणाने केलेलं हे काम. तर जास्त काही विचार करायचा नाही, जे आहे ते मान्य करायचं आणि पुढे चालायचं. आणि खरंच का प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक कामामध्ये विचाराची गरज असते का? आता एखादी सुगरण आहे, तिला खरंच का रोज रोज तिच्या घरी 4 माणसं असतील तर तिला खरंच गरज आहे का मिरची मीठ किती टाकावं? नाही, तिचा एक अंदाज ठरलेला असतो. पण काय होतं, कधी कधी तिच्या मनामध्ये सकाळी किंवा दुपारी झालेलं काही एखादी घटना असेल तर ती राहते आणि ती मीठ किती प्रमाणात टाकायचं याचं चूक होते. मग इथे मला सांगा, खरंच का गरज आहे विचारांची? नाहीये. तेच जर मला घर घ्यायचं आहे तर सर्वांच्या मते मी कसं घर घेईल ते प्लॅनिंगची आपल्याला गरज आहे, पण सतत विचार करण्याची गरज नाही. सतत आपल्या मनाला खाद्य पुरवण्याची गरज आपल्याला नाहीये.
चालताना बोलताना सुद्धा, अगदी गार्डन मध्ये गेलात ना तरी बऱ्याचदा काय होतं, लोक आपल्या घरच्या गोष्टींवरती चर्चा करताना दिसतात. अरे आपण मॉर्निंग वॉकला आलोय, आता तरी सोडा, जरा घ्या, खुल्या हवेचा आस्वाद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या. किती खुल्या दिलाने तो निसर्ग देत आहे. अफर्मेशन द्या स्वतःला, हे सूर्यनारायणा तू किती स्वच्छ आणि म्हणजे ओपन काय म्हणाय त्याला, खुल्या मनाने आम्हाला तुझा सूर्यप्रकाश देतोय, आणि त्या सूर्यप्रकाशात आम्हाला जे व्हिटॅमिन डी पाहिजे ते माझ्या पूर्ण शरीराला ऍक्टिवेट करत आहे, असं अफर्मेशन स्वतःला द्या. चालता चालता म्हणा, मी खूप उत्तमरित्या चालतोय, माझे पाय उत्तमरित्या कार्य करत आहे. आता जी स्वच्छंद हवा आहे ती माझ्या शरीराला पोषक आहे, असं अफर्मेशन द्या. ना की माझ्या घरी काय चाललंय, नको असं नाही विचार करायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा आपल्याला. कुठेतरी ह्या संसाराच्या ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो ना तर असं विचार करूया, यालाच म्हणायचंय की माइंडफुलनेस. साक्षी भावाने चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक वेळेस आपण आपल्या ह्या मनाला खाद्य पुरवायचं नाही आणि त्याला एनर्जी द्यायची नाही, आपल्या विचारांनाही एनर्जी द्यायची नाही. पण काय होतं की आपण तसं करतो आणि तसं केल्यानंतर काय होतं, आपल्या पदरी निराशा, चिंता अशा अनेक समस्यांनी आपण ग्रस्त होतो. एखाद्या घटनेतनं आपण सतत तो विचार केला की मग त्याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात, असं झाल्यावरती असं होईल, मग त्या चिंता वाढत जातात. तर ह्या सगळ्या चिंतांचं समस्यांचं कारण कोण आहे, आपण आहोत. तेव्हा आज आत्ता या क्षणी आपण हे सगळं सोडून देऊया आणि पॉझिटिव्ह विचार करूया. आणि पॉझिटिव्ह विचार करताना आपल्याला ध्यानाची आवश्यकता आहे. आपण ध्यान केलं तर आपल्या बरोबर एक राहण्याची आपल्याला ताकद मिळते. तर आपल्याला आपल्या शरीराला किंवा मेंटल टेन्शन किंवा शारीरिक प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट करायची नाहीये. आणि हे सगळं कधी थांबणार आहे, त्याला काही मुहूर्त नाही बघायचं आपल्याला, काही नाही काही नाही. आज आत्ता या क्षणी मला इथे स्टॉप व्हायचं आहे, आदेश द्यायचा आपल्या मनाला, तू थांब, पाहिजे तर मी तुझ्याशी नंतर बोलतो, पण आत्ता या क्षणी मला ध्यान करायचं आहे, शांत बसायचं आहे, तू थांब. आणि जेव्हा आदेश आपल्या मनाला देतो ना, नक्की हा आदेश आपलं मन ऐकतं. ठीक आहे, एक दिवस नाही ऐकणार, दोन दिवस नाही ऐकणार, पण तिसऱ्या दिवशी मात्र आपलं मन हा आदेश ऐकतो आणि आपल्याला ती शांतता प्रदान करतो. तेव्हा मास्टर्स, फोकस करा आपल्या स्वतःमध्ये राहण्याचा. माझ्या स्वतः, मला माझ्याशी एकरूप व्हायचं आहे, माझं स्वतःशी एक व्हायचं आहे. आणि हेच स्वतः बरोबर राहणं म्हणजेच माइंडफुल मेडिटेशन किंवा साक्षी भावाने राहणं. आपण हे जो विचार करतो किंवा ज्या कृती करतो, ते विचार आणि कृती म्हणजे काय, की आपल्याला स्वतःपासून दूर नेतो. एक प्रकारचं हे एक म्हणूया की घाबरटपणाचं लक्षण आहे हे, त्या गोष्टीपासून आपण दूर पळवत असतो. आपल्यामध्ये जी अपार शांतता आहे, आनंद आहे, प्रेम आहे, ते शोधत नाही, तर ह्या बाकीच्या गोष्टींचा आपण जास्त विचार करतो. म्हणून काय करायचं आपल्याला, की आपल्याला स्वतःला वाचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे मन काय करतं, आपल्यासोबत वेगवेगळ्या गोष्टींचं सांगून खेळ खेळत असतं, तर त्याच्यानुसार चालायचं नाही, आपल्याला आपल्या पद्धतीने चालायचं आहे. आपल्याला पास्ट मध्ये अडकायचं नाही, ना फ्युचर मध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये अडकायचं. आत्ता आज ज्या क्षणी आपण आत्ता आपण मी बोलते आणि तुम्ही ऐकत आहात, तर या क्षणाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तर मला आत्ता या क्षणासाठी जगायचं आहे, या क्षणाचा मला अभ्यास करायचा आहे. मग तो अभ्यास कसा करायचा आपण, तर तो अभ्यास ना की विचारांना इथे आपला थारा द्यायचा आपल्याला, तर तो अभ्यास मला अवेअरनेसपणाने करायचा आहे. मी साक्षी भावाने इथे बसलेली आहे, आणि या क्षणी जर आपण थांबवलं तर जी आपल्याला स्थिती हवी आहे, जो आपल्यामध्ये आतमध्ये शांतता, अपार शांतता आपल्यामध्ये आहे, ते खाली पण आपल्यामध्ये आहे, ते आपल्याला मिळून जातं.
तिथे कोणताही विचार नसतो, अगदी शांतता असते. हे प्रत्येकाने तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि ती शांतता, ती अपर शांतता, तो आनंद, ते म्हणजे ध्यान. ते खूप आवर्णनीय असतं. अगदी आपण त्याचं वर्णनही देखील करू, प्रत्येकाचा आनंद हा त्यावेळेसचा वेगळा असतो. अगदी आवर्णनीय असा आनंद आहे. तेव्हा म्हणायचं आपण की मी पूर्णपणे माझ्या सोबत आहे. त्यावेळेस कोणताही विचार नाही, नो थॉट, फक्त मी माझ्या सोबत, मी आणि माझा श्वास, मी आणि मीच. हे स्वार्थीपणा नाहीये इथे, कारण आपण म्हणतो असं की जन्माला येताना आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. म्हणून आपल्याला आपल्यासाठी विचार करायचा, आपला विचार करायचा. मन काही नेहमीच आपल्या सोबत नसतं, कोणाला तरी गोष्टींसोबत घेत आणि त्या गोष्टींसोबत आपल्याला विचार करायला लावतं. त्याला सुद्धा एक खाद्य लागतं. तर हे खाद्य पुरवण्याचं काम कोण करतो? आपण करतो. तर तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? तर आपल्या सोबत राहण्याचा आपल्याला अभ्यास करायचाय. आपला स्वभाव बनून घ्यायचा येतो, मला माझ्या सोबतच राहायचंय. आणि असं सराव करता करता बघा काय घडतं. ते हा एक अभ्यास आहे, तो 2-4 दिवसाचा नाहीये. त्याच्यामध्ये सातत्य हवं. आणि हा जो शांतता आहे, आनंद, एक प्रकारचा खालीपणा आहे, हा आपला मूळ स्वभाव आहे. ना की आपला भांडखोर, कोणाला तरी रागवणं, द्वेष करणं, हा आपला स्वभाव नाहीये. त्यामुळेच मी नेहमी म्हणते, हे सगळं काही आहे ते या धर्तीवरती, अर्थ प्लेन वरती आहे. वरती अगदी सुंदर जग आहे, आनंदी आनंद आहे सगळीकडे. त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे, आनंदी जगूया, आनंदात राहूया आणि सगळ्यांमध्ये आनंद निर्माण करूया. आणि तिथे काय, आपली चेतना आहे. जेव्हा हा खालीपणा जेव्हा आपण बघतो ध्यानामध्ये, खाली ध्यान शून्य अवस्थेत येतो, तर आपली चेतना आनंदाने अशी डोलायला लागते. तिथे आनंद निर्माण होतो, खुशी निर्माण होते, एक प्रकारचं प्रेम निर्माण होत. ज्याचा शोध आपण नेहमी आनंदाचा शोध बाहेर घेत असतो, तर हा शोध बाहेर नाही, आपल्या आतच आहे. जसं म्हटलं जातं, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हे सगळं आपल्यामध्ये आहे, पण आपण नेहमी ह्याने हे केलं, ह्याच्यासाठी मी केलं तर आनंद मिळेल, त्याच्यासाठी केलं तर आनंद मिळेल. नाही, मला स्वतःला मला खुश ठेवायचं आहे. आणि ते खुश कधी राहणार आहे? ज्या वेळेस माझे विचार चक्र थांबेल, ज्या वेळेस मी शांत मन होईल माझं, त्यावेळेस, ज्यावेळेस माझी शून्यावस्था प्राप्त होईल. आणि ही शून्यावस्था प्राप्त होणं म्हणजेच ध्यान लागणं. आणि हे कधी होणार आहे? तर मी एक शांत बसून राहील, स्वतःच्या श्वासाबरोबर एक होईल, त्यावेळेस ही आपली ही विचार शून्य अवस्था प्राप्त होईल, समाधी अवस्था आपल्याला प्राप्त होईल. आणि आपल्या स्वतःची आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख निर्माण होईल. जो की मी वर दिसतो तसं नाहीये, माझं आतलं जे रूप आहे तेच परमेश्वराचं रूप आहे. आपण नेहमी म्हणतो मी परमेश्वराचा अंश आहे. बाहेरून बघता आपण तसं दिसत नाहीत, कधी कधी आपला राग येतो, बऱ्याच गोष्टी होतात. पण आपलं जे आतमध्ये स्वरूप आहे तेच परमेश्वराचं खरं स्वरूप आहे. आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे, तसं राहायचंय आपल्याला. आणि ह्या शांततेचा पण आपल्याला कधी कधी भीती वाटायला लागते. कधी कधी आपण म्हणतो, अरे बापरे मी खूप शांत झालो, माझा श्वास बंद हो झाला की काय असं मला वाटायला लागलं. आणि ह्याची आपल्या ह्या शांततेची आपल्याला सवय नसते, त्यामुळे काय होतंय, भीती एक प्रकारची वाटायला लागते. तर त्याला काय, आपण घाबरायचं नाही. श्वास थोडा वेळ थांबला किंवा थोडासा शांत चालला तरी आपण घाबरायचं नाहीये. तर डर के आगे भी जीत आहे असं म्हणत नेक्स्ट लेवल असं म्हणून आपण आपला ध्यानाची जी प्रक्रिया आहे किंवा ध्यानाचा जो सराव आहे तो सतत कार्यरत राहिला पाहिजे. इथे आपल्या मनाला अजिबात थरा द्यायचा नाहीये, जागा द्यायची नाहीये. आणि जर आपण असं आपल्या मनाला ताब्यात ठेवलं, स्टॉप म्हटलं, शांत राहा म्हटलं, आदेश दिला, तर नक्कीच आपलं मन आपल्या ताब्यात राहील.
आणि जो आनंद आपल्या आतमध्ये आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या बाहेर आपल्या शरीरावरती आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागेल आणि मग साहजिकच इतरांना सुद्धा आपल्या चेहऱ्यातला आनंद तो दिसायला लागेल. आणि ते लगेच त्याच्यामुळे काय होतं, काही जण बघा ध्यानी माणसं असतात त्यांचा चेहरा किती प्रफुल्लित असतो, अगदी ताजेतवाने वाटतात. तर त्याचं रहस्य हेच आहे. आतमध्ये कितीही त्यांना शारीरिक कधी कधी दुःख असलं पण चेहऱ्यावरचं तेज काही त्यांच्या ढळत नसत, हेच रहस्य आहे त्या गोष्टींच. तेव्हा मास्टर, स्वतः सोबत राहा आणि स्वतःची आठवण स्वतःला करून द्यायची आहे. मेडिटेशन म्हणजे काय, तर स्वतः सोबत राहण्याची एक उत्तम कला आहे. स्वतःशी स्वतः केलेली अपॉइंटमेंट आहे. आपण कधी स्वतः बरोबर एक राहत नाही, सतत आपल्याला मित्र पाहिजेत, मैत्रिणी पाहिजे, नातेवाईक पाहिजे, मुलं पाहिजे, सगळे पाहिजे. त्याला फोन करून बोलवतो, त्याला करतो, पण मग आपल्या स्वतःला कधी कॉल करणार आपण? नाही करत. तर तो कॉल आपल्याला करायचा आहे तो कशाच्या मार्फत? ध्यानाच्या माध्यमातून. आपला जो आतमध्ये रिअल सोल बसलेला आहे त्याच्याशी आपल्याला बातचीत करायचंय, तो महत्वाचा आहे. आणि हेच आहे साक्षी भावाने बघणं. प्रत्येक वेळेस या मनाच्या मशीनला मला खाद्य द्यायचं नाही किंवा त्याला सतत संचलित ठेवायचं नाहीये आणि तसं गरजेचं सुद्धा नाहीये. ध्यान म्हणजे आपल्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये, प्रेझेंट मुवमेंट वरती लक्ष द्यायचं आहे बिना विचारांशिवाय. आता मी ध्यान करत आहे तर माझ्या श्वासासोबत जसं आहे तसं आहे त्याला बघायचं, त्याबरोबर माझ्या ह्याच्यामध्ये कोणत्या क्रिया होत आहेत, काय बदल होतोय हे आपल्याला साक्षी भावाने बघायचं. आणि जरी बघत बघत आपल्याला इंटरॅक्ट नाही करायचं, एखादा विचारही आला तरी सुद्धा आपल्याला त्याच्याशी संभाषण नाही करायचं. एखादा व्यक्ती आठवला त्या दरम्यान आपल्याला कदाचित एखादा व्यक्ती समोर येईल, आपला ना मुलगा असेल, नातेवाईक असेल, आपल्याला काही नाही, सरळ आपण एखादं जसं आपल्या समोर आपण ज्या रस्त्याने गाडीत बसलेलो असतो आणि रस्त्याने भरपूर गाड्या जात असतात तसं आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचंय. एक प्रकारे ट्रॅफिक ते चाललेलं आहे असं त्या विचारांना किंवा जे काही गोष्टी असतील त्यांना बाजूला सारत आपण आपलं परत आपलं ध्यान आपलं लक्ष हे आपल्या ध्यानावर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जजमेंट आपल्याला इथे करायचं नाहीये. मी ध्यान करत आहे मग त्यांना असं दिसतं, मला दिसत नाही, त्यांचं दुखणं बंद झालं, माझं नाही, असं काही नाही. प्रत्येक वेळेस ती गोष्ट माझ्यासोबतही होईल असं कधीच नाहीये. त्या त्या गोष्टीनुसार, त्या त्या वेळेनुसार तुमचं प्रत्येकाचं गोष्ट घडणार आहे. पण ती करताना तुम्ही अगदी सातत्याने केली पाहिजे, पॉझिटिव्ह विचार ठेवून केलं पाहिजे. आणि सतत मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे व्हायला पाहिजे असा जर विचार केला तर त्याचे परिणाम एवढे चांगले नाही होत. तेव्हा माइंडफुलनेसने, अवेअरनेसने जे मिळालंय त्याच्या धन्यता मानून आपण पुढे चाललं पाहिजे. आपल्या स्वतःबरोबर राहणं जे आहे ते एन्जॉय केलं पाहिजे, हेच खूप महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी आपल्याला इतर लोक नकोय. मी माझ्या बरोबर राहणार आहे आणि त्या आनंदाने राहायचं. आपण खूप आनंद त्याच्यामध्ये मिळतो, खूप खुशी मिळते. सुरुवातीला काय होतं, प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःला सांगावं लागतं की मला माझ्यासोबत राहायचंय, मला एकांत हवाय. कधी कधी कठीण जातं हे, पण नाही, स्वतःला समजवा आणि त्या एकांताचा आस्वाद घ्या. स्वतःसोबत राहण्याचा जो आनंद आहे त्याचा आस्वाद घ्या. खूप छान वाटेल. आणि एकदा का आपल्याला ही सवय लागली तर आपल्याला पूर्ण जग बदलून जात. आपला बघण्याचा आरसा जो आहे, जो दृष्टिकोन आहे, तो अक्षरशः बदलून जातो. आपल्याला हा आरसाच बदलायचा आहे.
आज आता या क्षणी आपल्याला शांत व्हायचं आहे. असं झालं पाहिजे की पूर्ण जीवन बदलून जाणार आहे. मला सांगा, मी जर असली नसली तर जग बंद होणार आहे का, म्हणजे जग थांबणार आहे का? नाही. मी असली तरी जग चालणार आहे आणि मी नसली तरी जग चालणार आहे. त्यासाठी मला माझ्यावरती फोकस करायचंय, मला माझ्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपण आपल्यासाठी जगूया ना की इतरांसाठी. बऱ्याचदा काय होतं की आपण नेहमी मी माझ्या मुलांसाठी करते, ह्याच्यासाठी करते, त्याच्यासाठी करते असं सतत म्हणत जातो आणि वयाचे काही म्हणजे काही दिवसानंतर आपल्याला आपल्या स्वतःविषयी असं वाटायला लागतं की अरे एवढं केलं आणि आता इट्स ओके. आत्ता मला कळलंय ना, आत्ता या क्षणी मी ह्या मार्गाला लागेल आणि मी ध्यान करेल, मी माझं स्वतःसाठी जगेल. मला आत्ता कळलंय, मी आत्ता करेल. आणि भूतकाळ निघून गेलेला असतो, त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायचं आहे. फ्युचरचा विचार नको करायला. स्वतःचा आणि मन हे स्वभाव, मन हे मन आहे. त्याला फ्री सोडलं की ते तसंच आपल्याला हे म्हणजे आपल्याला तसं विचार करायला लावणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्याच्यावर कुठेतरी आपल्याला स्टॉप म्हणायचं आहे आपल्या मनाला. आता पुढे मी असं सांगते की आपला आपलं शरीर म्हणा किंवा मन म्हणा, एक प्रकारचे याला लेअर्स असतात. ते लेअर असतात मन, भावना, हा पर्सनॅलिटी, विश्वास, आठवणी, तर्क, वितर्क, असे लेअर असतात त्याच्यावरती. तर मन काय करतं? तर्क करतं, विचार करतं, विश्वास सुद्धा मनच ठरवतं मी याच्यावर विश्वास ठेवू की नको. त्याच्या आतमध्ये आपला आत्मा असतो, कॉन्शियसनेस असतो. एक तर शरीराच्या लेवलवर आपण फार कमी जगतो, पण मनाच्या लेवलवरती फार जगतो. म्हणतात ना, मन चिंतिते वैरी न चिंतित. म्हणून काय करायचंय की ह्यामुळे काय होतं की 98% आपली एनर्जी मन खातं, मन घेऊन जातं. म्हणून आपल्याला विचार शून्य रहित अशी स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. आपला जो सोल आहे, माझा आंतरिक आत्मा जो आहे, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. विचार बंद करायचे आहेत, तेव्हा शरीर आणि आत्म्याच्या लेवलवरती आपण विचार करतो. आणि मग नंतर काय होतं, हे शरीरही मी शरीर नाही, मी बुद्धी नाही, मग मन नाही, मी फक्त एक प्युअर सोल आहे, ही स्थिती आपल्याला येते. आता ह्या ध्यान वर्तमान स्थितीत आपल्याला जागरूक राहायचं आहे. मास्टर, नो पास्ट नो फ्युचर, मला भूतकाळ नको, फ्युचर नको, फक्त मला प्रेझेंट मध्ये आत्ताच्या मुमेंट मध्ये मला राहायचं आहे आणि माझ्या श्वासाबरोबर मला एक व्हायचं आहे. जसं समुद्राच्या याच्यामध्ये बूंद समुद्र सामावून घेतो, तसंच आपल्याला सुद्धा यामध्ये एक व्हायचं आहे. तेव्हा त्याची अनुभूती घ्यायची आहे आणि ज्या काही आपल्याला अनुभव येतो त्याचं बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचं आहे, बघायचं आहे आणि त्या संवेदनांचं आपल्याला अवलोकन करायचं आहे. जे होतंय ते अगदी साक्षीभावाने बघायचं आहे. मनाचा स्वभाव आहे, त्याला आपण विचार आले तरी तिथे म्हणायचं आहे स्टॉप, बाबा तू नंतर ये, मी तुझा विचार नंतर करेल, सॉरी म्हणायचं आणि त्याला बाजूला सारायचं आहे. जरी तुम्हाला तिथे कुठेतरी तो विचार सतत येत असेल, तर एक काम करा, पेन घ्या, पेन्सिल पेन घ्या, नोटबुक घ्या आणि तिथे तो विचार मांडा. जेणेकरून त्या विचाराने सुद्धा कदाचित एखादी चांगली गोष्ट आपल्यामध्ये बदल घडून येईल, किंवा तो विचार आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आलेला असेल असं आपण एक चांगला गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवूया. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी फक्त एक द्रष्टा आहे. आवाज आला तरी द्रष्टा आहे, नाही आला तरी द्रष्टा आहे. मला फक्त बघायचं आहे. माझ्या ध्यान करताना मला कुठे टिंगलिंग सेन्सेशन झालं, कुठे खाज आली, काही आलं तरी मी एक द्रष्टा आहे, मी फक्त बघणार आहे ह्या सगळ्याला. आता आपण जो निर्णय घेत आहोत तो महत्वाचा आहे. आणि ह्या सगळ्यांनी काय होणार आहे, तर आपल्या मधल्या चिंता नष्ट होतील, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 99% प्रॉब्लेम आपले इथे सॉल्व्ह होतील.
सर्व काही शारीरिक मानसिक काही ज्या भावनिक पातळीवरती ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होते. तर सामंजस्याची जी वृत्ती आहे तिने बऱ्याचदा आपल्यामध्ये आरे रवी करण्याची पद्धत म्हणजे एक सवय लागलेली असते. ध्यानामधून काय होतं, माणूस अगदी शांत व्हायला लागेल आणि त्याच्यामध्ये जी रागाची जी प्रवृत्ती होती ती नष्ट होऊन सामंजस्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होईल. तर असं हे ध्यान आणि मन मस्तिष्क आपला जो मेंदू आहे त्याला कुठेतरी आराम मिळेल आणि तो शांत होऊन आपल्याला युनिवर्स मधून जो काही संदेश येत आहे तो आपल्याला ग्रहण करून किंवा संपादित करून आपण त्यानुसार चालू आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला लागतील आणि आपल्याला नवीन ऊर्जा आपल्याला मिळेल ह्याच्यात. तेव्हा मास्टर आपल्याला ध्यान खूप महत्वाचं आहे, मला माझ्यासोबत राहणं खूप महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये प्राणशक्तीचं संचारण करत असते म्हणून बीपी आपला नियंत्रित होतो, डोकं दुखायचं असेल तर ते बंद होतं. असे खूप ध्यानाचे फायदे आहेत. आता हा अभ्यास किती दिवस करायचा हाही प्रश्न असतो. मास्टर हा अभ्यास तुम्ही 10 मिनिटं जरी केलात ना तरी खूप झालं, पण त्याच्यामध्ये सातत्य हवं. आज केलं आणि उद्या केलं तर फरक नाही पडणार. दिवसभरात तुम्ही 10 मिनिटं जरी केलात तरी ओके. बघा तर श्वास घेतला, अगदी बघा अलगद श्वास घेत आहे आणि तो बाहेर सोडत असतो. बघा साक्षीभावाने ती प्रक्रिया अगदी बोलत बोलत जरी तुम्ही केलीत ना तरी तुम्हाला स्वतःला विचार शून्य स्थिती प्राप्त झाल्यासारखं वाटत आणि हाच खरा अनुभव आहे, हीच खरी अनुभूती आहे. प्रत्येकाने घेऊन बघा, ह्याचा आस्वाद घ्या आणि जसं आपण म्हणतो कारलं कडू आहे त्याची टेस्ट आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसली तरी दुसरा सांगतो म्हणून ती अनुभव म्हणजे आपल्याला कळतं. पण ध्यानाची अनुभूती दुसरा सांगतो त्याच्यापेक्षा स्वतः जे घेईल ती जास्त महत्वाची आहे. तर आतला आवाज आपल्याला ओळखायचा आहे, आतला आवाज आपल्याला ऐकायचा आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. ह्या विचारांशी आपल्याला लढायचं नाहीये, आपल्याला स्वतःशी राहायचं आहे आणि त्यातच आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं जीवन बदलेल आणि सगळं जग सुंदर दिसायला लागेल. आणि सतत स्वतःला म्हणायचं की मी आहे, हे सगळं पाहणारा मीच आहे. स्वतःला सतत आठवायचं की मी आहे, खाताना झोपताना सर्व काही. आणि जे बाहेर आपण शोधतो ते बाहेर शोधायची आपल्याला गरज उरणार नाही, तेच आतमध्ये आहे. सगळे आपली स्वप्न पूर्ण होतील. आपण यात्रा करतो, खूप ठिकाणी फिरतो, पण आपण आत्मयात्रा कधीच करत नाही. तर आपल्याला ही आत्मयात्रा करायची आहे आणि ती करायची आहे या ध्यानामध्ये, ध्यानामार्फत आपल्या स्वतः बरोबर एक राहून आणि स्वतः सोबत राहून आणि स्वतःला शोधायचं आहे, स्वतःला ओळखायचं आहे. माझं खरं स्वरूप काय आहे याची आपल्याला ओळख करून घ्यायचं आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळेस. स्वतःला असं म्हणायचंय मी आहे आणि प्रत्येक वेळेस स्वतःला जागृत ठेवायचंय. तर असा हा जो अभ्यास माइंडफुलनेसने किंवा साक्षीभावाने आपण करू तो फार महत्वाचा आहे. आणि तेच म्हणजे ध्यान. हा जो अभ्यास आहे ते म्हणजे ध्यान, माझ्यासोबत राहणं अगदी माइंडफुलनेसने आनंदाने प्रेमाने, ते आहे ध्यान. तर मास्टर्स तुम्हाला हा विषय खूप सुंदर आहे, कितीही बोलावं तेवढं कमी आहे. तसं हे